1 जानेवारीला झालेल्या भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्थ राशीन येथे आंबेडकरवादी चळवळीच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय. आरपीआयच्या विविध संघटना आणि भारतीय टायगर फोर्सच्या वतीनं हा बंद करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण गावामधून रॅली काढून महात्मा फुले चौकामध्ये सभा घेण्यात आली आहे. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे ज्या समाजकंटकांनी बौद्ध समाजावरती हल्ला केला, स्तंभाची विटंबना केली, त्याची पार्श्वभूमी म्हणजे 24-25 तारखेच्या दरम्यान गोविंद महार यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची ती समाधी काही समाजकंटकांनी उचकटून टाकली होती, त्याच्या निषेधार्थ 50 लोकांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले होते. 26-27 तारखेच्या आसपास हे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतरनं 1 तारखेला त्याचा निषेध म्हणून काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन त्यांनी बौद्ध समाजाच्या महिलांवरती, लहान बालकांवरती हल्ले केले. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले, हातापायाला त्यांच्या लागलं, गाड्या फोडल्या गेल्या, परंतु कुठल्याही मीडियाने याची दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री त्या ठिकाणी होते. त्यांनी फोन करून प्रशासनाला जागं केलं. त्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी जवळजवळ 2 तासानंतर आलं. त्या 2 तासामध्ये ज्या घडामोडी घेतल्या, या घडामोडीमध्ये एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगच्या वरती लोक उभा राहून दगड फेकत होती. आम्ही तिथं कोरेगावला गेलो होतो, भीमा कोरेगावला. तसं मी स्वतः तिथं होतो. दंगलीमध्ये असे दगड फेकले, दंगलीमध्ये लोकांनी दगडफेक केली. दगडफेक करत असताना आमच्या आई बहिणी आल्या होत्या, सगळ्या लांबून लांबून आल्या, इतरपासून नाशिकहून, बीडहून, ह्या सगळ्या कोकण आल्या होत्या. लोकांची इतकी भयानक परिस्थिती झाली होती की ते प्यायला पाणी नव्हतं, खायला पिलं तर काय नव्हतं. ह्या लोकांनी डावपेच करूनच हे गाव बंद केलं होतं. ह्यांच्यावरती 1 कोटी जी काय केलेलं आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विविध संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक वैभव महांगरे यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आलाय. या ठिकाणी अनेकांनी भाषणातून निषेध नोंदवत हे कृत्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. राशीमध्ये मी सभेमधून वक्तव्य केलं आणि त्या सभेत मी निषेध व्यक्त केला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी न्यायालयीन चौकशी व्हावी अशा प्रकारचा आदेश काल दिलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं जो समाजकंटक आहे, समाजामध्ये जे दरी निर्माण करण्याचं काम करतो आहे, त्या समाजकंटकाला पाठीशी न घालता त्याला कठोरात कठोर शिक्षा करता येईल ते करण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हाती घेतलेलं आहे. या कालच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे. त्या गुंडांना, त्या समाजकंटकांना पाठीशी घालण्याची भूमिका कदापि महाराष्ट्र सरकार करणार नाही अशा प्रकारचं वचन या ठिकाणी मी देतो. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा आहे. खऱ्या अर्थानं जे 1 जानेवारी या दिवशी जी घटना घडलेली आहे, खऱ्या अर्थानं तर निषेधार्थी आहे. वडगाव बुद्रुक या ठिकाणी बुद्धवासी गणपत गोविंद गायकवाड यांची समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे चितेला पूर्ण आहुती दिली अशा माणसाची समाधी त्या ठिकाणी होती. केवळ जातीयतामध्ये तेढ यावा याकरिता, जातीयतामध्ये तेढ निर्माण होईन अशा पद्धतीचं वक्तव्य करून या ठिकाणी शांततेचा भंग केलेला आहे.